पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कोकणे, आज आपण आपल्या इयत्ता पाचवीच्या गणित या विषयातील प्रकरण क्रमांक 2 संख्याज्ञान या प्रकरणातील सराव संच म्हणजेच उदाहरण संग्रह 3 पर्यंत आपण अभ्यास पाहिला. आज आपल्याला उदाहरण संग्रह 4 पाहायचा आहे. तर चला तर मग पाहूया उदाहरण संग्रह 5 मध्ये कशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. तर या ठिकाणी पहा, खालील संख्या वाचा व अक्षरांत लिहा. बऱ्याचदा तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यासारखे प्रश्न विचारले जातात, खालील संख्या वाचा व अक्षरांत लिहा. मग त्यावेळेस तुमची तर्कशक्ती जागृत पाहिजे, म्हणजेच काय तर तुम्हाला पटकन त्या संख्येचं ज्ञान झालं पाहिजे. खाली तुम्हाला दिलेल्या 4 पर्यायांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो, त्याच्यातून उत्तर लिहायचं असतं. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला खालील संख्या वाचा व अक्षरांत लिहा असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी दिलेली पहिली जी संख्या आहे, पहा आपण एक एक संख्या घेऊया, त्या एक एक संख्या वाचू आणि ती अक्षरांत लिहूया. तर पहा, पहिली जी संख्या जर पाहिली तुम्ही तर आपल्यासमोर आहे पहिली संख्या कोणती आहे पहा बरं. तर या ठिकाणी दिलेली पहिली संख्या आहे ती कोणती आहे, आपण या ठिकाणी लिहूया 25. अशा पद्धतीने तुम्हाला पहिली संख्या दिलेली आहे. पण आपल्याला माहिती असेल मित्रांनो, एक दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष आणि दशलक्ष, म्हणजे दशलक्षच्या पटीमध्ये आहे. म्हणजेच हे किती असणार मित्रांनो, 25 लक्ष. हे किती आहे, 57 म्हणजे 79, म्हणजे 57 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, म्हणजे दश हजारच्या पटीमध्ये म्हणजे 79 हजार. एकक, दशक, शतक, शतक म्हणजे आता 8 वरती शतक आलेले, म्हणजे 800 होणार ते 899 अशी ही संख्या आहे. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही, 25 लक्ष. हा, अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल 25 लक्ष. किती आहे पुढं, 79 म्हणतो आपण त्याला, पहा 79 म्हणता येईल. 79 पुढे किती दिली आहे, 79 हजार. 79 हजार. 79 हजार किती आहेत मित्रांनो, 899. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही, 899. अशा प्रकारे तुम्हाला ती संख्या लिहिता येईल अक्षरामध्ये. पहा, हे 899 अशा पद्धतीने आपण लिहू. त्याचप्रमाणे आपल्याला ही पहिली संख्या झाली. आता दुसरी संख्या पहा काय दिलेली आहे. दुसरी संख्या पण किती आहे, 30.70506. मग ही पण संख्या लिहिताना कशी लिहिणार तुम्ही, ज्याप्रमाणे ही संख्या आपण लिहिली त्याच प्रमाणे आपल्याला ही संख्या लिहिता येईल. जर आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येवरती जर 50 असेल तर ती संख्या 100,000 पटीमध्ये असते. तर या ठिकाणी पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे या 5 संख्या आहेत. मग इथे 30 आहे, म्हणजे किती होणार ते 30 लक्ष होईल. पहा, ज्याप्रमाणे इथं 25 लक्ष पाहिलं आपण इथे किती लिहिणार, 30 लक्ष. 30 लक्ष लिहिता येईल आपल्याला, 30 लक्ष. पुढे किती आहे, 70, त्याच्यावरती 3 शून्य आपण आपल्याला घ्यावं लागते, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दश हजार. म्हणजे किती म्हणणार तुम्ही, 70 हजार म्हणणार. काय म्हणणार तुम्ही, 70 हजार. किती घेणार तुम्ही, 70 हजार. हे किती आहे आता इथे पुढे पहा बरं, 30 लक्ष 70 हजार डायरेक्ट झाले. पहा तर 70 हजार आणि पुढे किती आहे, एकक, दशक, शतक, म्हणजे 500 किती घेणार तुम्ही, 6. किती येईल इथे, 500. पहा, 500 किती येणार, 6 येणार. किती येणार मित्रांनो, या ठिकाणी 506 येते. त्यानंतर 3 नंबरचं गणित जर पाहिलं आपण तर 3 नंबरच्या गणितामध्ये पहा काय दिलेलं आहे, 4, 5, 7, 1, 5, 0, 4 दिलेली आहे. मग आता हे कसं लिहिता येईल तुम्हाला ते पण आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणे गरजेचं आहे. हे सुद्धा ज्याप्रमाणे आपण वरची संख्या लिहिली, म्हणजे यांच्याप्रमाणेच तुम्हाला हे सुद्धा याचं उत्तर लिहिता येईल. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष आणि दस लक्ष. म्हणजे किती लिहिता आहे मित्रांनो, 45. कशा पद्धतीने लिहू शकतो आपण, 45 लक्ष. 45 लक्ष
इथे लिहिता येईल बघा पुढे एकक दशक शतक हजार दशहजार म्हणजे एकाहत्तर 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 हजार एकाहत्तर हजार किती होणार पुढे मित्रांनो एकक दशक शतक म्हणजे पाचशे चार किती होतील पाचशे चार एवढी संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर चार नंबरचं पाहूया आपण. तीन नंबर झाला तर चार नंबरचं गणित घेऊयात. तर चार नंबर काय दिलेलं आहे पाहिजे या ठिकाणी आपण चार नंबरचं लिहू. एक एक दिलेली तुम्हाला एकवीस कॉमा शून्य नऊ कॉमा नऊशे अशी संख्या दिलेली आहे. मग ही संख्या कशी लिहिता येईल आपल्याला ते सुद्धा समजून घेऊ. ज्याप्रमाणे वरच्या संख्या सोडवल्या आपण ही तीन उदाहरणं सोडवली त्याप्रमाणे पुन्हा एक दशक शतक हजार दशहजार लक्ष आणि दस लक्ष म्हणजे किती एकवीस लक्ष झाले किती होतील त्या ठिकाणी एकवीस लक्ष होतील पहा एकवीस लक्ष संख्या असेल या ठिकाणी. त्यानंतर जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पहा एक दशक शतक हजार दशहजार पण दस हजाराला कोणता आकडा आहे या ठिकाणी शून्य आहे. मग एक दशक शतक हजारला आहे म्हणजे किती नऊ आणि वरती तीन शून्य म्हणजे नऊ हजार म्हणावं लागेल. किती म्हणणार तुम्ही नऊ हजार अशा पद्धतीने नऊ हजार किती होतील पुढं एक दशक शतक म्हणजे किती नऊशे पुढं किती लिहिणार आपण फक्त नऊशे हे झालं तुमचं त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण चार संख्या लिहिल्या. पहिले चार एक एक दोन तीन आणि ह्या चार संख्या लिहिल्या. आता पुढच्या चार सुद्धा आपण त्याच पद्धतीने आपल्याला लिहिता येते पाहूया कशा पद्धतीने लिहिता येतील ते आपण जर सोडवणार आहोत. पहा ह्या चार संख्या झाल्या. आता पुढची जी संख्या आहे या ठिकाणी पहा पाच नंबरची दिलेली आहे ती किती आहे ती पहिल्यांदा लिहून घेऊया. किती आहे ती चार तीन त्रेचाळीस झिरो सात आठ पाच चार ही संख्या दिलेली आहे. ही संख्या आपण कशी लिहिता येईल आपल्याला मोजता येईल एक दशक शतक हजार दशहजार लक्ष दस लक्ष म्हणजे काय म्हणणार आपण दस लक्ष म्हटल्यावरती या ठिकाणी पाच शून्य म्हणजे किती म्हणणार त्रेचाळीस लक्ष किती म्हणणार त्रेचाळीस किती म्हणणार आपण त्रेचाळीस काय करणार या ठिकाणी लक्ष घेणार पहा त्रेचाळीस लक्ष म्हणतो आपण त्याला. तर त्रेचाळीस लक्ष एक दशक शतक हजार आता इथं दश हजारला संख्या नाही म्हणून काय म्हणणार सात हजार सात हजार म्हणणार या ठिकाणी सात हजार आणि पुढे काय एक दशक शतक म्हणजे आठशे आठशे चौपन्न काय म्हणणार पुढे आठशे किती येणार मित्रांनो चौपन्न एवढी संख्या आपल्याला पाहायला भेटेल. या ठिकाणी आपण ती अशा पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर सहा नंबरचं उदाहरण पहा बरोबर या ठिकाणी सहा नंबरचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यावरती पहा पन्नास घेतलेत आणि पन्नासवरती किती शून्य आहेत एक दोन त्यानंतर एक दोन तीन म्हणजे किती शून्य आहेत मित्रांनो पाच शून्य पन्नासवरती आहे म्हणजे त्यालाच कसं आपण वाचणार पन्नास तेच आपण वाचताना कशा पद्धतीने वाचू शकतो अशा पद्धतीने लिहू शकतो पन्नास डायरेक्ट पन्नासवरती पाच शून्य म्हणजे ती लक्षाची संख्या म्हणजे पन्नास लक्ष ही ती संख्या डायरेक्ट आपल्याला लिहिता येते. त्याचप्रमाणे जर सात नंबरचं उदाहरण पाहिलं ते सुद्धा अतिशय सोपं आहे पहा सात नंबरच्या उदाहरणामध्ये काय दिलंय पहा बरं एकक म्हणजे या ठिकाणी एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दस लक्ष तर कोणती संख्या आहे पहा बरं या ठिकाणी जर पाहिलं तर आपण सहा त्याप्रमाणे शून्य शून्य त्यानंतर शून्य एक शून्य तर काय दिसतं या संख्येमध्ये जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी जर पाहिलं तर एकक आहे दशक शतक हजार दशहजार लक्ष दस लक्ष म्हणजे किती होणार ते सात लक्ष आपण किती म्हणणार त्याला साठ लक्ष म्हणावं लागेल आपल्याला किती सात लक्ष पुढे काय म्हणणार तुम्ही इथे पाहता एकक दशक शतक हजार दशहजार दस हजारला इथे काय आहे का नाही त्यानंतर एकक दशक आहे शतक आहे का नाही म्हणजे फक्त दहा आहे म्हणजे सात लक्ष दहा फक्त किती घ्यावा लागेल आपल्याला दहा लिहायचा येईल. त्यानंतर आठ नंबरचं उदाहरण पाहूया काय दिलेलं आहे आठ नंबरचं उदाहरण कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सोडवता येईल आपण जर पाहिलं तर किती आहे पहा बरं त्या ठिकाणी सत्तर शून्य शून्य सत्तर शून्य शून्य आणि कॉमा देऊन शंभर दिलेत म्हणजे किती होणार ज्याप्रमाणे हे आहे आपण याच्या पुढचं उदाहरण सोडवलं होतं म्हणजे एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दस लक्ष म्हणजे किती म्हणणार तुम्ही सत्तर सत्तर लक्ष म्हटलेलं आहे पहा सत्तर लक्ष त्याचप्रमाणे पुढे जर म्हटलं सत्तर लक्ष किती होतील एकक दशक शतक हजार दशहजार म्हणजे हजार आणि दशहजारला कोणती संख्या नाही
मग राहिले किती, एकक दशक शतक, शतकला एक आहे म्हणून इथे लिहिताना काय म्हणणार आपण, शंभर, सत्तर लक्ष फक्त आपल्याला शंभर लिहिता येईल. हे झाले आपले पाच सहा सात आणि आठ. आता शेवटची जी चार उदाहरणं राहिलेली आहेत ती आपण घेऊया. प्रश्न क्रमांक एक मधील उदाहरण संग्रह चार मधील पहिल्या प्रश्नातलं शेवटची चार उदाहरणं आपण घेऊया. तर पहा या ठिकाणी तुम्हाला नऊ नंबरचं उदाहरण दिलेलं आहे. पहा त्याच्यावरती आठ शून्य शून्य एक आणि या ठिकाणी अशी तीन शून्य दिलेली आहेत. मग मला सांगा बरं मित्रांनो, जर अशा प्रकारची जर संख्या असेल तर आपल्याला एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष म्हणजे किती होतील मित्रांनो, ऐंशी. ऐंशी किती घेणार आपण, ऐंशी लक्ष घेणार, ऐंशी लक्ष आपल्याला घेता येईल. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं या ठिकाणी, तर त्या ठिकाणी मोजताना आपल्याला काय दिसतंय पहा बरं तुमच्या समोर असेल, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार. दश हजारला आहे का काही, नाही. मग दश हजारला जर काहीच नसेल तर त्या ठिकाणी फक्त हजारला आहे पहा, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे ऐंशी लक्ष एक हजार म्हणू आपण. किती म्हणणार, एक हजार, एक हजार फक्त त्या ठिकाणी आहे म्हणून किती लिहिणार आपण, एक हजार आपल्याला लिहिता येईल. त्याचप्रमाणे दहा नंबरचं उदाहरण पहा, त्याचप्रमाणे आहे दहा नंबरचं उदाहरण सुद्धा मित्रांनो तेवढंच सोपं आहे. नऊ शून्य एक शून्य 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 शून्य. आता इथे या दहा नंबरचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं, हे दहा नंबरचं उदाहरण, तर एकक, दशक, शतक म्हणजे या ठिकाणी झिरो आहे. शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष म्हणजे किती झाले, नव्वद. नव्वद लक्ष म्हणतो आपण त्याला, नव्वद लक्ष. त्याचप्रमाणे जर पाहिलं एकक, दशक, शतक, हजार, दश हजार म्हणजे किती म्हणणार तुम्ही. आता पहा एकक, दशक, शतकला कोणतीच संख्या नाही, परंतु एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, हजारला पण कोणतीच संख्या नाही, पण दश हजारला एक आहे म्हणून आपण मोजताना हे चारही शून्य आपल्याला विचारात घ्यावे लागतात जे पुढे आहे. म्हणजे एखादी संख्या आहे एक लक्षात ठेवा, जर एखादी संख्या असेल तिच्या पाठीमागचं जर शून्य असेल आणि इकडं एक दोन तीन काही नसेल, म्हणजे एक ते नऊ पर्यंतची संख्या जर नसेल तर या शून्याला किंमत नसते. पण याच्या आधी जर एखादा किंमत असेल, म्हणजे एक ते नऊ पर्यंतचे आकडे असतील, म्हणजे एक असेल, तर ह्या एकला काय असते मित्रांनो, किंमत असते. तर या ठिकाणी एकच्या ह्या बाजूला शून्य आहे, पण शून्याच्या ह्या बाजूला नऊ आहे म्हणून आपण नव्वद लक्ष लिहिलं, लक्षात घ्या. म्हणून ह्या शून्याच्या उजव्या बाजूला जर शून्य असतील इकडं, तर त्या शून्याला काय असते मित्रांनो, किंमत असते, लक्षात घ्या. म्हणून लिहिताना किती लिहिणार, नव्वद लक्ष, आणि ह्या दहावरती तीन शून्य आहे म्हणजे काय लिहिणार, नव्वद लक्ष दहा हजार होतील. किती होतील, नव्वद लक्ष दहा हजार होतील. पहा त्याचप्रमाणे जर पुढं घेतलं आपण, अकरा नंबरचं उदाहरण तुमच्या समोर आहे. पहा आता हे अकरा नंबरचं उदाहरण काय सांगतंय, जे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता, एक्क्याण्णववरती एक दोन तीन चार पाच, किती शून्य आहे एक्क्याण्णववरती, हे पाच शून्य आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष म्हणजे काय म्हणणार तुम्ही, एक्क्याण्णव लक्ष म्हणणार तुम्ही, एक्क्याण्णव लक्ष. ओके, नऊवरती नऊ, नऊवरती एक आपण काय म्हणतो, एक्क्याण्णव लक्ष आपल्याला म्हणता येईल. तर त्याचप्रमाणे शेवटचं जे गणित आहे पाहिजे, शेवटचं बारा नंबरचं जे गणित आहे ते पाहूया आपण. बारा नंबरचं नऊ 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 आणि नऊ दिलेले आहे. तर हे अशा प्रकारचं जर गणित असेल मित्रांनो, तर पास समजून घ्या, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष. मग मला सांगा या ठिकाणी दस लक्षावरती किती आहे, नऊवरती नऊ आहे. म्हणजे जर अशा प्रकारचं जर गणित आलं तुम्हाला तर किती म्हणणार तुम्ही, नव्याण्णव, किती आहे, नव्याण्णव लक्ष म्हणावं लागेल तुम्हाला. पहा नव्याण्णव लक्ष. पहा पुन्हा एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, म्हणजे दश हजारला पण नव्याण्णव झाले, म्हणजे काय म्हणणार तुम्ही, नव्याण्णव हजार म्हणावं लागेल, नव्याण्णव हजार. पुढे जर विचार केला आपण, एकक, दशक, शतक म्हणजे नऊशे, नऊशे होतील, आणि पुन्हा शेवटी किती आहेत, नव्याण्णव, नव्याण्णव किती असतात, नव्याण्णव, म्हणजे नव्याण्णव पुन्हा तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे ह्या झाला तुमचा प्रश्न क्रमांक एक. कशामधला, तर आपला उदाहरण संग्रह चार मधील, संख्या ज्ञानमधील उदाहरण संग्रह चार मधील पहिला प्रश्न या ठिकाणी झाला. आता दुसरा प्रश्न कसा सोडवायचा, तो तर अतिशय सोपा आहे. पहा, काही जिल्ह्यांतील महिला सहकारी पतपेढ्यांतील ठेवी खालील प्रमाणे दिलेल्या आहेत, त्या संख्या वाचा. फक्त आपल्याला वाचायच्या आहेत. पहा ज्याप्रमाणे आपण या संख्या लिहिल्या त्या आपल्याला वाचायच्या. आता पुणेसाठी पाहूया किती येते, कसे वाचता येईल आपल्याला. पहा
तर या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष. आणि दस लक्ष म्हणजे किती किती, 9^4 म्हणजे 94 लक्ष. आता इथे पहा, एकक दशक म्हणजे एकक दशक, शतक, हजार, दश हजार म्हणजे 29,000. 94,29,408 म्हणता येईल. पहा किती आहेत, 94,29,408. तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असे शोधायला असतात, तुम्हाला आकडे दिलेले असतात आणि याच्यातील ह्या आकड्याला आपल्याला संख्येमध्ये म्हणजे शब्दामध्ये कसं लिहिता येईल यावरती प्रश्न असतो. तुम्हाला ते बरोबर उत्तर शोधायची गरज असते. त्याचप्रमाणे नाशिक जर पाहिलं आपण नाशिक, तर त्या ठिकाणी सुद्धा एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष. मग दस लक्ष म्हणजे 61,000, 61,00,000, 7,187 आपण म्हणू. ज्याप्रमाणे या ठिकाणी 94,29,408 होते, त्याचप्रमाणे लक्षात ठेवायचे. किती संख्या आहेत पुढं, 5. लक्षात ठेवायचं, जर संख्येच्या पुढं जर 5 संख्या असतील किंवा 5 शून्य असतील, तर त्याच्या पुढची येणारी संख्या लक्षमध्ये येते. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष आणि दस लक्ष हा क्रम तुम्हाला नेहमी पाठ ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे येथे सुद्धा पहा किती 5 आहेत, म्हणून किती झाले, 46 लक्ष. ह्या 53 वरती पुन्हा 3 संख्या म्हणजे 53,570 म्हणजे 46,53,570. त्याचप्रमाणे अहमदनगरसाठी जर पाहिलं, हे नागपूरसाठी होतं तर अहमदनगरसाठी पहा, या ठिकाणी सुद्धा एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष म्हणजे या ठिकाणी 45 वरती 5 आहेत, म्हणून 45,43,159 झाले. त्याचप्रमाणे औरंगाबादचं किती आहे पहा, औरंगाबाद जर पाहिलं तर एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर 37,01,282 होईल. पहा या ठिकाणी जर पाहिलं तर एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष म्हणजे 37,01,282 झाले. तिसरं जर पाहिलं मित्रांनो, यवतमाळचं जर पाहिलं तुम्ही, तर त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला संख्या दिसत असे अशा पद्धतीने संख्या आहे. तर एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष पुन्हा 27,72,348. आणि जी शेवटची दिलेली आहे संख्या, ती म्हणजे सिंधुदुर्गसाठी दिलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला त्याचप्रमाणे मोजता येईल. तुम्ही विचार करू शकता आणि सांगू सुद्धा शकता पहा, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष म्हणजे 58,49,651. कसं मोजणार तुम्ही, त्याचे गट तयार करायचे नेहमी, म्हणजे किती भेटणार, 58,49,651 नेहमी लक्षात ठेवा. जर संख्या हजारमध्ये असेल तर त्यावरती 3 शून्य असतात, जर लक्षमध्ये असेल तर 5 शून्य असतात, लक्षात ठेवायचं. जर शतकमध्ये असेल तर 2 शून्य असतात. मग या ठिकाणी त्यांचं काय केलं, आपण फक्त अशी विभागणी करू शकतो आणि अगदी व्यवस्थितपणे आपल्याला याच्यावरती कोणताही प्रश्न जरी आला स्कॉलरशिप एक्झाममध्ये किंवा तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये, तर तुम्ही सहजपणे या संख्या लिहू शकता याची मला खात्री आहे. जास्तीत जास्त तुम्हाला याच्यावरती काही डाऊट असतील या आपल्या उदाहरण संग्रहावरती, तर तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट करू शकता, मला विचारू शकता, तुमच्या पालकांद्वारे सुद्धा तुम्ही मला विचारू शकता की कशा पद्धतीने याच्यातले काही प्रश्न येतात, किंवा अजून काही डाऊट आला तर तुमचे पालक सुद्धा तुम्हाला सांगू शकतात की कशा संख्या आहेत. ओके, तर आपल्या राहिलेला जो शेवटचा उदाहरण संग्रह आहे, या प्रकरण क्रमांक 2 मधला 5 नंबरचा उदाहरण संग्रह आहे, तो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर याच्यात काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. ओके, तुमच्या सर्व मित्रांना आपला हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू.